दोन महिन्यापूर्वी मृत्यू पावलेल्या बाळापूर शहरातील अल्पवयीन मुलीचे प्रेत कबरी बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन, बाळापूर शहरात खळबळ. बाळापूर शहरातील जवळीवेस भागात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 9/3/2019 रोजी मृत्यू झाला होता. तिची आई, वडील व नातेवाईकांनी तिच्यावर अंतिम संस्कार सुद्धा केले होते. त्यानंतर 20/3/2019 रोजी पोलीस स्टेशन बाळापूर येथे एक निनावी अर्ज प्राप्त झाला. त्यामध्ये मुलीचा मृत्यूबाबत संशय व्यक्त करून मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिच्या नातेवाईकांनी बदनामी होऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवले व पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार न देता अंतिम संस्कार ओरकून घेतले. त्यानंतर 24/3/2019 ला बाळापूर शहरातील इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी यांनी या आशयाची लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती. पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तत्काळ चौकशी सुरू केली. परंतु मृत मुलीचे वडील, नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी, अंतिम संस्कारात सामील लोकांचे जबाब बाळापूर पोलिसांनी नोंदवले असता सर्वांनी मुलीचा मृत्यू नैसर्गिक असून तिच्या मृत्यूमध्ये संशय नसल्याचे सांगितले. त्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा म्हणून पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी बारकाईने तपास करून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन या प्रकरणी 1/5/2019 ला पोलीस स्टेशन बाळापूर येथे अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून उपविभागीय अधिकारी बाळापूर यांची लेखी परवानगी घेऊन आज 5/5/2019 रोजी सदर अल्पवयीन मुलीचे 2 महिन्यापूर्वी अंतिम संस्कार करून काढण्यात आलेले प्रेत कबरी बाहेर काढून जागेवरच डॉक्टर सचिन गाडगे, डॉक्टर कुलकर्णी व त्यांच्या चमुने निवासी नायब तहसीलदार कोठेकर व सरकारी पंचासमक्ष प्रेताचे शवविच्छेदन केले. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. मुस्लिम बहुल बाळापूर शहराच्या इतिहासामध्ये कबरीमधून प्रेत बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने बाळापूर शहरात अफवांचे पीक भरपूर होते. परंतु पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मृत्यूचे निश्चित कारण समजल्यावर पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सुरेंद्र जोशी, हर्षर शिवास राठोड हे करत आहेत. बाळापूर शहराच्या जवळीवेस भागामधील एक अल्पवयीन मुलगी दिनांक 9/3/2019 रोजी मरण पावलेली होती आणि मरण पावल्यानंतर तिचे जे जवळचे नातेवाईक आणि गावातले जे काही त्याचे आप्तसंबंधी होते त्यांनी तिचं अंतिम संस्कारसुद्धा केलेलं होतं. परंतु 20/3/2019 पोलीस स्टेशन बाळापूर येथे एक निनावी अर्ज आला आणि त्याच्यानंतर एक पुरेशी म्हणून त्यांचाही अर्ज प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांनी त्या मुलीच्या मरणाबद्दल शंका व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन बाळापूरचे अधिकारी तपास करीत होते. तपासामध्ये बरेचसे प्रत्यक्षदर्शी, तिचे नातेवाईक वगैरे सर्वांचे बयान आम्ही नोंदवले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते त्या मुलीचा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. परंतु काही लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला आणि आज रोजी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे डॉक्टर सचिन गाडगे आणि डॉक्टर कुलकर्णी आणि त्यांच्या टीम हे आम्ही घटनास्थळी बोलवली. त्या मुलीचं पुरलेलं जे प्रेत होतं ते आम्ही बाहेर काढलं आणि बाहेर काढून जागेवरच त्याचं पोस्टमॉर्टम आज रोजी करण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर जे काही मरणाचं कारण निश्चित करतील तर त्याच्या अनुषंगानं आम्ही पुढचा तपास करणार आहोत आणि त्याप्रमाणे जे काही उचित कारवाई ती आम्ही करणार आहोत.